अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें। पावने में बाबू सेठ रघुनाथ मुकादम सभागृह का लोकार्पण, लोक नेता गणेश नाईक एवं मेयर ने किया उद्घाटन। पावने में मनपा के सामुदायिक इमारत के सभागार का लोकार्पण महापौर जयवंत सुतार और लोक नेता विधायक गणेश नाईक के हाथों किया गया। इस सामुदायिक इमारत को पूर्व नगर सेवक मधुकर मुकादम के पिता श्री स्वर्गीय बाबू सेठ रघुनाथ मुकादम का नाम दिया गया है। इमारत के उद्घाटन पर लोक नेता गणेश नाईक और महापौर जयवंत सुतार ने स्वर्गीय बाबू सेठ मुकादम के योगदानों को याद किया और उनकी स्मृति में सभागार का नाम दिए जाने पर खुशी जताई और उनके प्रति श्रद्धा भी समर्पित की। पावना गाँव के ज्येष्ठ समाजसेवक कैलासवासी बाबू सेठ मुकादम याचा आठवणी प्रीत्यर्थ पावने गाँव मधे मनीषा भोईर नगरसेविका यांच्या कारकिर्दीमध्ये या भव्य दिव्य इमारतीचं आज उद्घाटन माननीय महापौर जयवंत सुतार, माजी नगरसेवक शशिकांत भोईर, माजी नगरसेवक मधुकर मुकादम आणि सर्वच महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आणि जनतेच्या साक्षीने झालेला आहे। बाबू सेठ मुकादम यांनी ह्या गावच्या करता जे कार्य केलं हे स्मरणात राहावं, त्यांचा आदर्श दुसऱ्यांना मिळावा म्हणून ही इमारत दुसऱ्यांना प्रेरणा देईल। निश्चितपणे भविष्य काळामध्ये पावणे गावामध्ये छोटंसं हॉस्पिटल बनेल, CBSEची शाळा बनेल, पावणे गावच्या विकासाकरता स्वच्छता, शुद्ध पाणी, शुद्ध हवा, चांगलं शांततेचं वातावरण हे ठेवण्याकरता आजवर पावणे गावच्या सर्व घटकांनी आम्ही आवाहन केल्यानंतर सगळ्यांनी आमच्या आवाहनाला प्रतिसाद दिला। भविष्य काळामध्ये तो प्रतिसाद मिळेल आणि पावणे गावचं जीवन सुखकर होईल असा विश्वास मी व्यक्त करतो। वहीं इस कार्यक्रम में पूर्व नगर सेवक शशिकांत भोईर, समाजसेवी परशुराम ठाकुर, मार्कंडे हरिओम एवं खुद मधुकर मुकादम ने भी इमारत के नामकरण में उद्घाटन पर खुशी जताई और अपनी भावनाएं व्यक्त की। आज हम लोग अपने आप को बहुत धन्य मानते हैं कि एक वरिष्ठ समाज सेवक मुकादम साहब के पिताजी के नाम से आज इमारत का उद्घाटन माननीय पूर्व पालक मंत्री गणेश नाईक साहब, जयवंत सुतार साहब महापौर, उनके हाथों से उद्घाटन हुआ और ऐसे पुत्र रत्न प्राप्ति होना चाहिए, क्योंकि अपने पिताजी के नाम पे अगर इन्होंने आज कुछ कर दिया है तो जब तक ये शायद पौना गांव या धरती रहेगी तब तक उनके नाम का इमारत रहेगा। भगवान सबको ही ऐसा पुत्र दें ताकि अपने परिवार के, अपने बड़ों के आदर सम्मान में हमेशा तत्पर रहें और समाज सेवा का कार्य करें। मुंबईचे लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते कैलासवासी बाबू मुकादम यांच्या नावाने जी इमारत बांधली आहे त्या इमारतीचा भव्य दिव्य उद्घाटन महापौरांच्या उपस्थितीत पार पडला। मरावे परिकीर्ती रूपे उरावे, ज्याप्रमाणे माणसाने जीवनामध्ये चांगले कर्म केलेले असतात त्याचप्रमाणे बाबू सेठ मुकादम यांनी चांगले कर्म केले होते, गावासाठी खूप काम केलं होतं, म्हणून तर आज संपूर्ण गावाने मधुकर मुकादम यांच्या माध्यमातून त्यांचा आग्रह होता, जरी तुमचा बाप असला तरी आमचा समाजातील तलागाळातलं काम करणारा हा बाबू मुकादम याचं नाव द्या, ही ग्रामस्थांची मागणी होती। आणि त्याचप्रमाणे आज खऱ्या अर्थाने लोकनेते गणेश नाईक साहेब यांच्या हस्ते या इमारतीचं उद्घाटन झालेलं आहे। त्याप्रसंगी सर्व
मान्यवर उपस्थित होते आणि मी माझ्या वतीनं सर्वांना ग्रामस्थांना मनापासून शुभेच्छा देतो. एक अभूतपूर्व सोहळा होता. आज कैलासवासी बाबूशेठ रघुनाथ मुकादम यांच्या नावानं हे बहुउद्देशीय इमारतीचं उद्घाटन सोहळा पार पडला. त्यासाठी नवीमुंबईचे पालकमंत्री, माजी पालकमंत्री आणि आपले नवीमुंबईचे शिल्पकार माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं आणि ते त्यांच्या हस्ते झाल्यामुळं पावणेगावातील सर्व जनता आज खुश आहे. तसंच हे नाव लागावं ही पावणेगावातील सर्व जनतेची इच्छा होती. बाबूशेठ मुकादम यांनी पावणेगावातील लोकांसाठी, तळागाळाच्या लोकांसाठी पण यापूर्वी काम केलेलं आहे आणि त्यांचं आज या वास्तूला नाव लागलं त्यामुळं हा पावणेगाव धन्य झाला. आणि आमचं मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व पालिकेचे जे अधिकारी आहेत तसंच संदीपजी नाईक साहेब, गणेशजी नाईक साहेब आणि महापौर जयवंतजी सुतार साहेब या सर्वांचे आभार व्यक्त करतो. त्यांनी आज या कार्यक्रमाला उपस्थित दाखवली. तसेच पालिकेचे सदस्य परशुरामजी ठाकूर साहेब, अविनाश पाटील साहेब, मार्कंडेजी केवट, पदम कृष्णा पांडे आणि असंख्य कार्यकर्ते रामकृष्णदादा पाटील, रमेशजी म्हात्रे असे असंख्य कार्यकर्ते ग्रामस्थ आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्या सर्वांचे मी आभार मानतो. आणि पावणेगावची जी काही सेवा मला करता आली आणि आजपर्यंत केली त्याचं फळ मला भेटलं की माझ्या वडिलांचं नाव आज या शाळेला लागलं, या वास्तूला लागलं, त्यामुळं मी सर्व पावणेगावची जनतेचे आणि देवाचेही आभार मानतो. ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया.